सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता नीतीच्या खेळात जे कुणाला जमले नाही ते चैतन्यने करून दाखवत एकाच भयानक घटनेत आता प्रतिमाला वाचून चैतन्य हा एकाच भयानक घटनेत प्रतिमाला ओळखून प्रतिमाला कसे सुभेदारांच्या घरी घेऊन येतो आणि जे कुणाला जमले नाही ते चैतन्याने करून दाखवत आता पूर्णही जिवंत असल्याच्या सत्याचा रविराज समोर आणि पूर्णाई समोर चैतन्य कसा धमाका उडवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सुभेदारा च्या घराच्या चाव्या सायलीकडे देऊन सुभेदाराच्या घराची सगळी जबाबदारी पूर्णाईने आता सायलीवर सोपवलेली असते आणि सायलीला सगळ्या अधिकारासह आता पूर्णाईने आपली नाच सून बनवलेलं असतं तेव्हा आता आपल्याला खऱ्या अर्थाने आपली ख पूर्णाईच्या रूपात आजी मिळाली यामुळे सायलीला आनंद झालेला असतो आता सायदीने घराचा अधिकार आपल्या ताब्यात घेतलेला असतो आणि त्यासाठी आता सायदीने एक आयडिया करून आता पैशाची पुंजी जमा करण्यासाठी एक बॉक्स बनवलेला असतो आणि त्यामध्ये सगळ्यांना पैसे टाकण्यासाठी सांगितलेले असते कुणालाही घर खर्चासाठी पैसे मागायचे नाही आणि कुणीही आता त्या पुंजीमध्ये पैसे टाकल्यानंतर सगळ्यांकडे पैसे असतील असे आता सायलीने सगळ्यांना सांगितलेले असते तेव्हा प्रतिमाने सुद्धा अशीच पैशाची पुंजी बनवली होती हे आता प्रताप आणि पूर्णाईला आठवते आणि खऱ्या अर्थाने प्रतिमाने जी आयडिया केली होती तीच सायलीने केल्यामुळे आता सगट सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो तर आता इकडे सायलीला नाच सुून बनवल्यामुळे अर्जुन देखील खूप आनंदात असतो इकडे आता प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो की हे बघा मी सायली मी आता प्रियासोबत खोट्या प्रेमाचे नाटक करतो आणि तिच्याकडून मधुभाऊच्या विरोधात केसमध्ये काही पुरावे मिळते का हे मी शोधून काढतो तेव्हा आता सायलीला खूप राग आलेला असतो कारण आता सायलीचं मनापासून अर्जुनवरती प्रेम झालेलं असतं तेव्हा सायली अर्जुनवरती सगळा राग काढते आणि म्हणते की हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी तुम्ही मला त्या प्रियासोबत प्रेमाचे नाटक करण्याची काय गरज आहे तेव्हा आता सायलीचा धाडेला तो जळफळाट आणि सायली झालेली ती जेलस बघून अर्जुनला सायलीचं आपल्यावरती प्रेम आहे हे, हे समजलेलं असतं इकडे आता प्रिया सुद्धा रविराज किल्लेदाराला इम्प्रेस करण्यासाठी आणि तीच खरी तन्वी असल्याचे आता समोर आणण्यासाठी आता प्रियाने मोठी शक्कर लढवलेली असते आणि आता प्रतिमाची हुबेहूब एका मुलीकडून रांगोळी काढून घेऊन प्रियाने प्रतिमासारखीच रांगोळी काढल्याचे आता रविराज समोर आणलेले असते आणि त्यामुळे प्रतिमासारखी हुबेहूब काढणारी काढलेली ती रांगोळी बघून आता रविराज विचार करतो की अगं प्रतिमासुद्धा अशीच रांगोळी काढत होती तेव्हा प्रिया म्हणते की शेवटी मी प्रतिमाची आईचीच मुलगी आहे ना तिच्यातले काही गुण माझ्यात येणारच तेव्हा आता रविराजला सुद्धा हळूहळू प्रियावरती पुन्हा ती तन्वी असल्याचा विश्वास बसव बसू लागलेला असतो इकडे आता अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी आता आपल्याला सायलीचं आपल्यावरती आणि आपले सायडीवरती प्रेम आहे हे आता दाखवून द्यावंच लागेल आणि अखेर तो क्षण आता आला असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते तेव्हा आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य अरे सायलीचं माझ्यावर खूपच मनापासून प्रेम आहे तर आता अर्जुनचं देखील सायडीवरती प्रेम असल्याची समोर येते तेव्हा चैतन्य म्हणतो की आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आशिक अर्जुन सुभेदार झाले तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य पण मी माझ्या प्रेमाची सायलीसमोर कबुली कशी देऊ कारण मी खूप घाबरतो आहे तर आता चैतन्य म्हणतो की तू काही काळजी करू नकोस सायलीचं तुझ्यावरती प्रेम आहे ना तर आता मी सुद्धा सायलींची परीक्षा बघतो आणि त्यामध्ये मला काय वाटतं ते मी तुला सांगतो आणि नंतर आपण विचार करू इकडे आता प्रियासोबत प्रेमाचं नाटक अर्जुनने सुरू केलेलं असतं आणि त्यासाठी अर्जुन प्रियाला भेटत असतो खोटी खोटी मिठी मारून प्रियाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि चैतन्य ते सगळे बघून आता सायलीकडे येतो आणि म्हणतो की सायली वहिनी ग त्या खोट्या प्रियाच्या प्रेमात अर्जुन सुभेदार अगदी वेडात आला आहे आणि मला असं वाटतं की खरोखर तो प्रियाच्या प्रेमात पडतो की काय आणि तिच्यासोबत लग्न करतो की काय तेव्हा आता सायलीचा खूप जळफळाट होतो सायली म्हणते की नाही नाही चैतन्य भाऊजी तुम्ही काहीही करा पण अर्जुन सरांना हे करण्यापासून थांबवा तर सायली म्हणते की चैतन्य भाऊजी तुम्हाला तरी हे पडतं का मी अर्जुन सरांची बायको आहे तेव्हा ती ऐकून आता सायली जेलस फील झालेली बघून चैतन्यला खूप आनंद झालेला असतो आणि खरंच सायलीचं मनापासून अर्जुनवर प्रेम असल्याचे आता चैतन्य समोर आलेले असते आणि आता पटकन चैतन्य ही गोष्ट अर्जुनला सांगण्यासाठी त्याच्या बाईकवरून जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता नीतीच्या मनात काही मात्र वेगळेच असते आणि बाईकवरून जात असताना अचानक समोरून काही गुंड एका बाईला मारत असल्याचे चैतन्य बघतो आणि चैतन्यला मोठा धक्का बसतो त्याच वेळेस आता चैतन्य त्याची बाईक थांबवतो आणि त्या बाईला मारत असलेल्या गुंडांना चैतन्य आता पळवून लावतो तेव्हा अखेरीस त्या बाईला चैतन्य हा सावरतो आणि तिला त्या गुंडांपासून वाचवतो तर लगेचच ती बाई झाडाखाली बसते पण त्याच वेळेस चैतन्याने आता ज्या बाईला वाचवलेलं असतं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा त्या असते आणि लगेचच चैतन्य ही या प्रतिमाला बघतो पण प्रतिमाच्या चेहऱ्यावरून ओढणीने तिचा चेहरा अर्धा झाकलेला असतो आणि अर्धा उघडा तर आता चैतन्य प्रतिमाला समजावतो आणि म्हणतो की तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना तर आता प्रतिमाला बोलता येत नसतं तेवढ्यात आता प्रतिमा ही चैतन्यला हात जोडते आणि खरंच तुमचे खूप मोठे माझ्यावर उपकार झाल्याचे आता प्रतिमाने हात जोडून चैतन्याला सांगितलेले असते आणि आता जेव्हा प्रतिमा चैतन्यला हात जोडते तेव्हा प्रतिमाच्या डोक्यावरची ओढणी सरकून प्रतिमाचा सगळा चेहरा आता चैतन्य समोर आलेला असतो आणि त्या क्षणी एका सेकंदात वरखडे आणि सुरकुत्या पडलेला तो प्रतिमाचा चेहरा चैतन्य बघतो आणि हुशार चैतन्य प्रतिमाला ओळखण्यात त्याने आता अजिबात चूक केलेली नसते आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून हीच आपली प्रतिमा हत्या असल्याचे आता चैतन्य समोर आलेले असते आणि ताबडतोब चैतन्य प्रतिमाला म्हणतो की प्रतिमात्या आहो तुम्ही तर आमच्या प्रतिमात्या आहेत आणि इतकी वर्ष इतके दिवस कुठे होता तुम्ही सगळेजण तुमची आतुरतेने शोध घेऊन वाट बघता येत आणि चला असे म्हणत आता चैतन्य प्रतिमाचा हात धरतो आणि तिला घेऊन जाऊ लागतो तर आता प्रतिमा यायला नकार देते पण चैतन्य म्हणतो की नाही नाही प्रतिमाहत्या आता मी तुम्हाला सोडणार नाही एवढ्या दिवसांनी तुम्ही आम्हाला सापडल्यात असे म्हणत आता चैतन्य प्रतिमाला बाईकवर बसवतो तर आता चैतन्यला जे कुणाला जमले नाही ते चैतन्यने करून दाखवत आता बाईकवरून प्रतिमाला घेऊन येत चैतन्य हा प्रतिमा आणि पूर्णाची कशी भेट घडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, 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 सबस्क्राईब